हे सगळे प्रश्न तयार करून कर्नाटकाला कसा त्याचा फायदा होईल असा दुटप्पी डाव दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारे डाव हे सरकार खेळत आहे. चार महिन्यामध्ये आजपर्यंत आलेले जवळजवळ 8 ते 10 प्रकरणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार हा पूर्णपणे दिसून येतोय. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. आपण किती वेळेला मुजरे घातले तिकडे मातोश्रीवर तुमच्या केंद्रातल्या नेत्यांपासून ते हे स्वतः सुधीर भाऊ सुद्धा किती वेळाला मुजरे करून आले तुम्ही तिथे. कालपासून विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष संपूर्ण महाविकास आघाडी आणि समविचारी महाराष्ट्राच्या अस्मितेचे महाराष्ट्राच्या अस्तित्वाचे प्रश्न लावून धरत आहेत. काल जी काही उत्तरं दिली गेली सीमा प्रश्नांच्या बाबतीमध्ये याचं उत्तर का नाही दिलं. बोंबईंचा ट्विटर हॅक होतं 20 दिवस मुख्यमंत्र्यांचं ट्विटर समजत नाही. पंतप्रधानांच्या ट्विटरमध्ये गडबड झाली तर दुसऱ्या मिनिटाला अख्ख्या देशभरामध्ये बातमी जाते आणि राज्याच्या प्रमुखाचं ट्विटर हॅक केलं जातं असं सांगितलं जातं बोलावण केली जाते. मूर्ख आहेत का सगळे. आणि म्हणून हा सगळा डाव जसा गुजरातच्या निवडणुका होत्या त्यावेळेला संपूर्ण आमच्या महाराष्ट्रातला उद्योग तिकडे पाठवला गेला आता कर्नाटकाच्या निवडणुका आहेत मार्च एप्रिल मध्ये हे सगळे प्रश्न तयार करून कर्नाटकाला कसा त्याचा फायदा होईल असा दुटप्पी डाव दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारे डाव हे सरकार खेळत आहे. उत्तर जोर जोरात बोललं म्हणजे काय खरं बोललं असं होत नाही. जोर जोरात तो बोलतो ज्याला खोटं खरं करायचं असतं. जे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना 5 वर्ष केलं तावा तावाने बोललं म्हणजे काय सत्य बाहेर आलं असं होत नाही. आताही तोच डाव त्यांचा चाललेला आहे. मुख्यमंत्र्यांसारख्या 4 महिने झाले किती भ्रष्टाचाराचे प्रकरण आले आहे. या 83 कोटीची जमीन 2 कोटीला विकली जाते दिली बिल्डरांच्या घशात घातली जाते. त्यामध्ये कोर्टाने हे केले स्ट्रिक्चर पास केले. कोर्ट म्हणतंय आम्ही विरोधक म्हणून म्हणत नाही. कोर्ट म्हणतंय की याच्यामध्ये सरकारने इंटरफेअर केलेलं लक्षात येते आणि ज्या विभागाची हा विषय आहे ज्याला अर्बन डेव्हलपमेंट म्हणतो आपण त्या विभागाचे मंत्री ते स्वतःच मुख्यमंत्री आहेत. एखाद्या मुख्यमंत्री एखादा मंत्रीचा राजीनामा आपण का घेतो कारण त्या विभागामध्ये त्यांनी इंटरफेअर करू नये त्या विभागामध्ये त्यांनी दबाव आणू नये म्हणून आपण राजीनामा घेतो. लोकशाहीला हेच मंजूर आहे. हे कसे काय मग पदावर. 4 महिन्यामध्ये आजपर्यंत आलेले जवळजवळ 8 ते 10 प्रकरणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार हा पूर्णपणे दिसून येतोय. का ते राजीनामा देत नाहीत आणि हे विरोधी पक्ष आम्हाला तरी कधीच आठवत नाही. आम्ही सत्तेत असताना कुठेतरी बाजूला आम्ही तिकडे पायऱ्यांवर बसलोय. याचा अर्थ विरोधी पक्ष महाविकास आघाडीमध्ये ताकद आहे त्याचा धसका त्यांनी घेतलाय म्हणून त्यांना पायरीवर यायला लागतंय. हे यश आहे महाविकास आघाडीच्या एकतेचं यश आहे. आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये अधिवेशनामध्ये विदर्भामध्ये अधिवेशन आहे. माझे सहकारी जसं बिटकरी बोलले त्याप्रमाणे इथला शेतकरी इथले सगळे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाबाबतीमध्ये विदर्भावर होणारा दुष्परिणाम त्याच्या चर्चा होतील आणि त्याबरोबर महापुरुषांचे ज्या पद्धतीने अपमान केला जातोय त्यांच्या जमिनी आता लाटण्याचा जो काय प्रकार चाललेला आहे तो निंदनीय आहे. त्याच्या विरोधामध्ये प्रत्येक दिवशी वेगळा विषय घेऊन आम्ही पायऱ्यावर उभे इथे आंदोलन करणार आहोत हे सांगण्यासाठी मी असं आहे की सुधीर भाऊ हे ज्येष्ठ आहे. मी काहीतरी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य राहणार नाही पण त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. आपण किती वेळेला मुजरे घातले तिकडे मातोश्रीवर तुमच्या केंद्रातल्या नेत्यांपासून ते हे स्वतः सुधीर भाऊ सुद्धा किती वेळाला मुजरे करून आले तुम्ही तिथे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एखादा कार्यक्रम घेतो तो महाविकास आघाडी म्हणून कार्यक्रम असतो आणि तशी तुम्ही सोय करून तिथे द्यायला पाहिजे.
ती नाही. त्यामुळे काँग्रेसच्या ऑफिसमध्ये महाविकास आघाडीची सभा होणं किंवा बैठक होणं आणि त्याच्यामध्ये भविष्यातल्या ह्या 10 दिवसातली स्ट्रॅटेजी ठरणं हे क्रमप्राप्त आहे. सुधीर भाऊंचा तब्येत पण आता वाढले, बुद्धी पण तशीच अशी जाड झाल्यासारखं वाटते. माफ करा सुधीर भाऊ, आपण ज्येष्ठ आहात, परंतु दुर्दैवाने हे मला बोलावं असं वाटतं. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.